Morning students, today we are going to learn Standard 6 Subject English, The Nightingale and the Nobleman. इयत्ता सहावीमधील इंग्रजी विषयातील नाइटिंगेल म्हणजे गाणारा बुलबुल पक्षी आणि नोबलमॅन म्हणजे श्रीमंत असणारा सरदार ही गोष्ट आज आपण पाहणार आहोत. A nobleman in a faraway land once caught a nightingale and put him in a cage. खूप दूरच्या देशामध्ये एक सरदार राहत असतो. त्याने एके दिवशी एका नाइटिंगेल पक्षाला म्हणजेच गाणाऱ्या बुलबुल पक्षाला पकडलं आणि पिंजऱ्यामध्ये ठेवलं. No birds likes to be shut up in cage. The nightingale began to plead. कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये राहणं आवडत नाही, त्यामुळे हा नाइटिंगेल पक्षी म्हणजेच बुलबुल पक्षी सुद्धा विनवणी करू लागला. बुलबुल पक्षी हा रात्री तसेच दिवसाही गाणारा पक्षी असतो आणि तो सतत गात असतो, परंतु आज या श्रीमंत माणसाने त्याला पकडलेलं असतं, त्यामुळे तो विनवणी करत असतो त्याला सोडून देण्यासाठी. प्लीज सेट मी फ्री, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. बुलबुल पक्षी विनवणी करत असतो की मला सोडून द्या, मोकळं करा, आजाद करा. तुम्ही जर मला सोडून दिलं तर मी तुम्हाला आनंदी राहण्याचं रहस्य सांगू शकेन. द नोबलमॅन वॉज रिच बट नॉट हॅपी. He wanted to know the secret of happiness, so he let the bird go. हा सरदार खूप श्रीमंत असतो परंतु आनंदी नसतो आणि त्याला आनंदी राहण्याचं रहस्य काय आहे ते जाणून घ्यायचं असतं, म्हणून तो या पक्षाला सोडून देतो. पुढे बुलबुल पक्षी सांगतो, लिसन सेड द नाइटिंगेल, दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, नेव्हर क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क अँड नेव्हर ट्रस्ट द आयडल वर्ड्स. आनंदी राहण्याचं रहस्य हा बुलबुल पक्षी या सरदाराला सांगत असतो. तो सांगतो की कधीही तू ओतू जाणाऱ्या किंवा फाटणाऱ्या दुधावरती लक्ष देऊ नकोस किंवा रडू नकोस आणि आदर्श अशा शब्दांवरती विश्वास ठेवू नकोस. द नोबलमॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट, दिस इज जस्ट अ सिली पीस ऑफ ॲडवाईस, ही एक्सक्लेम्ड. सरदाराने या उपदेशावरती खूप विचार केला नाही, फक्त तो म्हणाला की हा एक मूर्खांचा सल्ला आहे किंवा मूर्ख सल्ला आहे, याचा काही उपयोग होणार नाही असं तो उद्गारतो. द नाइटिंगेल फ्ल्यू अ लिटिल हायर अँड सेड, बुलबुल पक्षी अजून थोडासा वरती उडतो आणि म्हणतो, टू बॅड यू लेट मी गो, तू मला सोडून दिलंस हे खूप वाईट केलंस. आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स, माझ्याकडे खूपच चांगले असणारे दुर्मिळ असणारे हिरे आहेत माझ्या पंखांखाली. Now you won't get any of them. आता तुला ते मिळणार नाहीत. Now the nobleman was really very angry and very unhappy. आता खरं तर हा श्रीमंत माणूस असणारा सरदार खूपच रागावतो आणि खूप दुःखी सुद्धा होतो. Oh no, how stupid of me. मी किती मूर्ख आहे असं तो म्हणतो. You wicked bird. तू दुष्ट पक्षी आहेस. You nasty bird. तू खोटारडा पक्षी आहेस. Wait till I catch you again. थांब, मी तुला आता पुन्हा पकडतो. ही बिगन टू वेल आणि तो पकडायचा प्रयत्न करू लागतो. असे म्हणून सरदार मोठमोठ्याने आकांड तांडव करत असतो आणि त्या पक्षाला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला खरं तर खूप राग आलेला असतो की या बुलबुल पक्षाने आपल्याला फसवलेला आहे, म्हणून तो आकांड तांडव करतो. डोंट बी स्टुपिड माय लॉर्ड सेड द नाइटिंगेल, नाइटिंगेल पक्षी म्हणतो, बुलबुल पक्षी म्हणतो की असं नाराज होऊ नका. It was kind of you to let me go. तुम्ही किती दयाळू आहात, तुम्ही मला सोडून दिलं. That's why I gave you a good piece of advice. त्यामुळे मी तुम्हाला एक अजून चांगला उपदेश देईन. मी जो सल्ला दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही विचार करा. Think over it. The first thing I said, मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली होती, was don't cry over split milk. की तुम्ही फाटणाऱ्या दुधावरती लक्ष देऊ नका किंवा रडू नका. I am already फार अवे फ्रॉम यू, मी तुमच्यापासून खूप दूर गेलेलो आहे. यू कांट कॅच मी अगेन, तुम्ही मला पकडू शकत नाही. देन वाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट, मग तुम्ही याबद्दल दुःख का करत आहात किंवा दुःखी का होत आहात. सेकंडली हाऊ कॅन अन ऑर्डनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर हिज विंग्स. दुसरं असं की माझ्यासारखा एक साधारण पक्षाच्या पंखाखाली हिरे कसे काय असू शकतात. दोज वेअर जस्ट आयडियल वर्ड्स ऑफ माय, मी सांगितलेले ते एक चांगल्याचे शब्द होते, त्याच्यामध्ये काही वेगळं नसतं. इट इज मिस्टेक ऑफ ट्रस्ट सच वर्ड्स, पण तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला. यूज माय बिट्स ऑफ ॲडवाईस, मी सांगितलेला सल्ला आठवा अँड बी हॅपी, फेअरवेल, आणि आनंदी व्हा.
The nobleman watched as the bird flew away. हा सरदार त्याच्याकडे म्हणजेच बुलबुल पक्षाकडे पाहतच राहिला जसा की तो दूर दूर जाऊ लागलेला असतो. बुलबुल पक्षाने खरं तर या श्रीमंत सरदाराला अतिशय चांगला सल्ला दिलेला असतो. आनंदी राहण्यासाठीची जी महत्वाची तत्वे असतात तीच या पक्षाने सांगितलेली असतात आणि ती सुद्धा या सरदाराच्या लवकर लक्षात आलेली नसतात. परंतु शेवटी त्याच्या लक्षात येतं की आनंद कशामध्ये आहे. जाणाऱ्या गोष्टीमध्ये किंवा छोट्याशा गोष्टीमध्ये खूप सारी काळजी करत बसणं कधीही गरजेचं नसतं. तसं केलं तर आपण कधीही आनंदी राहू शकत नाही. येणारा क्षण आपण आनंदाने उपभोगला पाहिजे तरच जीवनामध्ये आनंदी होऊ शकतो अशा प्रकारचा सल्ला या बुलबुल पक्षाने दिलेला असतो. Like this, today we learned Standard 6 Subject English, The Nightingale and the Nobleman. इयत्ता 6वीमधील इंग्रजी विषयातील The Nightingale and the Nobleman म्हणजेच गाणारा बुलबुल पक्षी आणि श्रीमंत सरदार ही गोष्ट आज आपण पाहिली. धन्यवाद.